ग्रीन सिग्नल आपल्यापर्यंत आलेला आहे. विष्णुनगर चेंबूर वरून नखेचा संघ येत आलेला खेळण्यासाठी. त्यांच्या अगेन्स्ट कारभाव. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल, विकेट कीपर कडनं थोडीशी चूक होतीये. अस्तांच्या मागे कदाचित जेल होऊ शकला असता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता अविनाश. अविनाश आणि मंगेश असे दोन सलामीवीर फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. अक्षय पहिल्या षटकामध्ये आपण बघतो बॉलिंग मार्कमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक दुसरा चेंडू आपल्याला नक्कीच झाड पाहायला मिळतो. चांगली बॉलिंग करत असताना अक्षय पाटील पहिल्या ओव्हर मध्ये बागपूरला जाऊन पंच केला. फटका त्या सुंदर रन्स देखील चांगला मिळतील. फिल्डरनं प्रयत्न केला चेंडू त्यांना बीट करून स्लीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला सिक्सर. चांगलं संगीत विजय मास्टरच्या माध्यमातून फटका देखील अप्रतिम पाहायला मिळाला. पहिल्या सहा धावा स्कोर बोर्ड वरती. नेक्स्ट बॉल अकोटा पास आहे. सुंदर शिंडू लेंथ देखील अतिशय चांगली पाहायला मिळाली. 1/4 दी ओव्हरचा इशारा अंपायर करत असताना चिंडूची पिचिंग लेंथ टप्पा अतिशय चांगला आपल्याला पाहायला मिळाला. अक्षय पाटीलचा चांगली मॅच आहे देखील लेवल करेंगा. दोन चांगल्या टीम पर प्रथमच कदाचित आमने सामने असाव्या. यावेळेचा फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर देखील आहेत. भूमे इलेव्हन विष्णुनगर संघ नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. तर जगन पाटील यांच्या वतीने पुरस्कृत नगर संघ भूमी इलेव्हन विष्णुनगर हा संघ तुम्हाला फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. तर पहिल्या ओव्हरचा केस संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरी संघाचे एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर काढू दे रन्स 19-7. सात धावा धावा फलकावरती. अक्षयचं पहिले षटक अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळालं. सर थोडासा वेळ कमी घ्या. मॅचेस आपल्याला भरपूर कव्हर करायचे आहेत. वेळ आपल्याकडे भरपूर कमी आणि आजचा जर आपण विचार करायचा दिवसभर पाऊस आपल्याला पाहायला मिळाला म्हणून थोडंसं आपण मागे आहोत. थोडं सहकार्य करा. लवकरात लवकर आपण फिल्डिंग सेट करायची. साई स्पोर्ट्स कारभाव. यस दिस इज पाहायला मिळतात भूमी इलेव्हन विष्णुनगर वर्सेस साई स्पोर्ट्स खारभाव. आणि नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलं साई स्पोर्ट्स खारभाव या संघाने. आणि त्या संघाकडून गोलंदाजी करताना अक्षयच्या वतीने चांगली सुरुवात पाहायला मिळाली. एक षटकार अविनाशच्या वतीने जरूर आला भूमी इलेव्हन विष्णुनगर या संघाकडून. पण त्यानंतर तीन डॉट बॉल, मंगेच्या वतीने एक डॉट बॉल. त्याचमुळे पहिल्या षटकावर अधिराज्य गाजवलं अक्षय पाटील या गोलंदाजाने. नवीन गोलंदाज दुसऱ्या क्रमांकावर येतोय सूरज पाटील. अविनाश पुन्हा एकदा आपण स्ट्राईक एंडला पाहतोय. मंगेश नॉन स्ट्राईक एंडला. षटकाराच्या वतीनं मात्र ती सुरुवात जी आवश्यक होती ती मिळाली. पण त्यानंतर ब्रेक सुद्धा आला. यावेळी स्क्वेअर द विकेट खेळलेत. पॉइंटला क्लिअर करताना फ्लॅटेड सिक्स बॉल सी मारेच्या पार. दुसऱ्या षटकाची दमदार सुरुवात. सिक्सर. आवाज आपण वाढवलं तर चांगलं होईल. थोडं सहकार्य करा. चांगला देखील चेंडू स्वतः बॉलर तिकडे पोहोचला आहे सूरज पाटील. चेंडू उचलण्यासाठी तद्वर मिळते एक सिंगल. एका दावेच्या मदतीनं भूमी इलेव्हन विष्णुनगर या टीमच्या आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते. स्कोर कॉल रन्स 14 रन्स इन अ बोट. सूरज पाटील बाहुबली सध्या तरी खारभावचा आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. असं पहिलू खेळाडू पुढील चेंडू फुल टॉस आहे. फक्त दिशा दिली, टर्न केलाय, रन चांगला मिळतील. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर.
ने आपापली पावलं ऑफेक क्रीजने थांबवली म्हणजे फक्त एक धाव 3-5-25 अक्षय एक की प्लेअर राहिलेला हे मैदान जवळीकतच राहिले गेल्या वर्षी खूप चांगली कव्हर ड्राइव्ह क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरचा बॉलवर पोहोचता पोहोचता थोडा वेळ घेईल तोपर्यंत दोन धावा पूर्ण करण्याची संधी मिळते आणि या दोन धावांच्या मदतीने धावसंख्या जाते बिनबाद 27 या आकड्यावर 27 रन्स ऑन बोर्ड नो लॉस अक्षय पाटील अराउंड द विकेट पुन्हा एकदा तयार आहे चांगला खेळ मंगेसा देखील पाहायला मिळाला भूमी 11 विष्णुनगर या संघाकडून अवे फ्रॉम द बॉडी व्यवस्थित बॉडी बॅलन्स राखताल आणि बॉल पोचतोय मिडॉनला मिडॉनला क्रॉस करून बॉल मागे जाईल तोपर्यंत अविनाशचा कॉल आहे डेंजर एंडला अविनाश आहे त्याने स्वीकारले ती रिस्क आणि मिळतात या दोन धावसंख्या पोचते बिनबाद 33 चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते सुरुवात एवढी चांगली नव्हती फक्त 7 धावा पहिल्या ओव्हरमध्ये त्याच्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये बघितलं आपण 17 धावा आणि अक्षयला कंटिन्यू करत असताना साई स्पोर्ट्स कारबाव या मॅचमध्ये एक चांगली भागीदारी होती अकोटप्पाचा ऑनसाईडला पूल करायचा अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल आहे एक्स्ट्रा अशा मदतीनं इथने एक धाव मिळतीये थोडेसे नाराज आहेत बॉलर देखील अंपायर न दिला मग अंपायरला जेव्हा योग्य असेल ते त्यावेळेस अंपायरमध्ये निर्णय देत असतात आणि तो फायनल असतो निर्णय फुल टॉस आहे फटका देखील फसला मिसामिंग जेलची संधी परत तिकडे पोहोचलाय चेंडू शिवसून फेक करेपर्यंत वेगानं दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि पाहता पाहता या दोन धावा देखील कम्प्लीट केल्या जातात कॉर्डिनेशन खूप सुंदर दोघांमध्ये अविनाश आणि मंगेश खेळतो सध्या तरी भूमी 11 विष्णुनगर टीमकडनं सलामीवीर फलंदाज दोन धावीच्या मदतीनं संघाच्या धावसंख्या 2 जाती पुढे स्कोरबोर्ड 36 वरती जाऊन पोहोचलेला आहे 36 इन अ बोर्ड 5 ओव्हरची मॅच आहे मॅक्झिमम 50-55 किंवा 60 धावा बनवणं गरजेचं महत्वाचं असणार आहे या पहिल्या इनिंगमध्ये फटका चांगला डाऊन द ग्राउंड काय शॉट आहे हा प्रतिम फटका होता जबरदस्त शॉट होता सिक्सर खेळ भूमी 11 विष्णुनगर या संघाचा आपण पाहतोय बिनबाद 42 म्हणजे 14 गतीनं हा संघ पुढे चाललेला आहे 3 षटकांचा खेळ संपलाय आणि अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे जर भिवंडी परिसराचा उल्लेख केला तर साई स्पोर्ट्स खारबाव हा संघ विजेत्या संघांमध्ये गणला जातो पण आजच्या या पहिल्या 3 षटकांमध्ये अक्षय पाटीलची 2 षटकं आणि 1 षटक सूरज पाटीलचं राहुलजी थोडंसं महागडं ठरलेलं आहे प्रॅक्टिसचा अभाव असावा कारण का बरेचसे खेळाडू प्रणय आम्ही नक्की जेव्हा चर्चा केली की सांगितलं की बरेचसे असे खेळाडू आहेत की जास्त जास्त कामाला महत्त्व देत आहेत लेगबाईचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आलेला कारण का अदरवाईज आपण टेनिस बॉलची सीझन येथे खेळत असतात खेळाडू आता प्रत्येकी असा खेळाडू नाही आहे की ती रबर बॉलचे देखील स्पर्धा खेळण्यासाठी उपस्थित राहतील यावेळेस हा देखील चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतोय नितेश पाटील यावेळेचा फटका हवेत खेळत मी सामिंग शॉट झेलची आहे संधी प्रणय मात्र अगोदर खाली बघतोय बघावा देखील लागेल ते बघणं गरजेचं आहे कारण का पूर्णपणे नक्कीच चिखल आहे आणि ते नक्कीच त्याला कव्हर करून पुढे धावून जायचं होतं आणि शूज देखील घातले नाहीत म्हणून स्वतःची सेफ्टी खूप गरजेची आहे क्रिकेट हा खेळतच असतो आपण खेळ मात्र पावसाळी स्पर्धा आहे मनीषजी प्रत्येकी वेळेस
खेळाडू आपली स्वतःची देखील काळजी घेतो, फटका हवेत खेळलेत. पुन्हा एकदा अक्षय तिकडे पोहोचतील, तद्वर दुसऱ्याचा प्रयत्न चालवलाय आणि ह्या दोन धावा तिसऱ्या धावीत मिळेल का. ओव्हर थ्रो झालेला आहे, डेरेक हिटची गरज आहे, मात्र वेगानं या तीन धावा आहेत ना मिळत आहेत. सिंगल डबल देखील महत्वाचे. बघा मोनिश तरे कुठल्या संघाला वाटत नाही की ते खेळण्यासाठी आलेले आहेत, असं वाटतं की ते लावणी करण्यासाठी शेतावरती आलेले आहेत. रेनकोटचा देखील त्यांनी वापर केलेला आहे. आवड असते क्रिकेटची का नक्कीच प्रत्येक खेळाडूला. टॉपेज लागून चेंडू विकेट किपरच्या पाठी, थर्डमॅनला आणि फाईन लेगला बघतो आपण प्रोटेक्शन आहे. दावीत न मिळेल एक सिंगल एका दावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 49 वरती. 49 इन अबाउट 49 धावा धाव पुस्तकावरती आहेत. चौथ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना नितेश पाटील मोठा फटका एक नाहीये, चांगली वापसी केली आहे. फटका खेळत हवेत मिस्सा मेंगे शॉट जेलची आहे संधी आणि मोनिश तरे अगोदर त्यांनी रेनकोट सांभाळलं, त्याच्यानंतर बॉडीचा बॅलन्स आणि त्याच्यानंतर जेल ते ट्राय करत होते. हरकत नाही, होत असेल नक्कीच अशा काही गोष्टी. षटक संपले देखून बघतो आपण यावेळी चार ओव्हरचा खेळ संपला. चार ओव्हरच्या खरीच पहिल्यांनी मध्ये बॅटिंग करत असताना भूमी इलेव्हन विष्णुनगर टीमची धावसंख्या 51 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. नेक्स्ट मॅच आपल्याला टॉस करायचे पण अजूनही मॅनेजमेंट कमिटी आमच्यापर्यंत पोहोचा. महेश भाऊ चार षटकांचा खेळ संपलेला आहे आणि भूमी इलेव्हन विष्णुनगर जो जगन पाटील टिटवाळा यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे त्यांच्या वतीनं चांगला खेळ आपण पाहतोय. धावसंख्या आहे 51 आणि महेंद्र पाटील यांच्या वतीने पुरस्कृत केलेला संघ साईश खारवाव आतापर्यंत चार षटकांमध्ये खर्च करतोय 51 धावा, म्हणजे विकेट अजूनही मिळालं नाहीये. कुठल्याच गोलंदाजाला सफलता मिळालं, अविनाश आणि मंगेश या दोघांनी पहिल्या विकेटसाठी नाबाद 51 धावांची भागीदारी रचलेली आहे. नवीन गोलंदाज पाचव्या षटकासाठी तुम्हाला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. अनिकेत शेवटच्या षटकासाठी अराउंड विकेट, आखू टप्प्याचा बॉल हुक करायचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज, बॉल फाईन लेगला, मोनिश त्या ठिकाणी बॉल कव्हर करेल, वन बाउन्स, तोपर्यंत एकच धाव पूर्ण होते. कारण दोन्ही फलंदाजांकडे मोठे फटके खेळण्याची कॅपॅसिटी आहे, त्याचमुळे स्ट्राईकवर कोणीही असो भूमी इलेव्हन विष्णुनगर या संघाकडून धावा होत आहेत आणि त्याचमुळे मंगेश स्ट्राईकवर असो या अविनाश धावा होत आहेत. अनिकेत शेवटच्या षटकाची जबाबदारी स्वीकारतोय. नजर हटली होती हा स्ट्रोक खेळताना, बॉडी बॅलन्स चुकला होता, ऑन साईडला स्क्वेअर लेग झोनमध्ये बॉल अडवला जाईल तोपर्यंत एक धाव होते पूर्ण. तुलनात्मक आढावा घेतला राहुलजी तर नित्याचे षटक हे फायद्याचं राहिलेलं आहे साईश खारबावसाठी आणि अनिकेतचं हे षटक आतापर्यंत पहिल्या दोन बॉलवर दोन सिंगल्स, तर तुलनात्मक आढावा घेतला तर शेवट चांगला होतोय साई स्पोर्ट्स खारबावचा. चांगली बॉलिंग पाहिला मी इथे आपल्याला, विकेट टू विकेट लपटी बॉलर, अजून एक सुंदर चेंडू लेंथ, यावेळेस नक्की संपार बघती रनआउटची आहे संधी, विकेट येत ना मिळणार आहे. मग अंपायर सांगत असताना हा व्हाईट बॉल आहे, व्हाईट बॉलचे एक रन नक्कीच इथनं मिळणार आहे, मग तर विकेट देखील मिळते. फलंदाज बाद यस डीज आहे. साठी सुद्धा ज्यांचा आपण नेहमीच आवर्जून ऐकतो राहुलजी भोईर, आज आपण त्यांचा आवाज ऐकतोय. ओंकारजी शेट्टे म्हणजे ज महाराष्ट्रभर म्हणा किंवा ज्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आवर्जून त्यांना बोलवलं जातं, ओंकारजी शेट्टे यांचा देखील आपण आज आवाज ऐकलात. खूप जास्त बाहेरचा बॉल, आवाक्याच्या बाहेरचा बॉल, पण वाईडलँडच्या आतून बॉल ट्रॅव्हल होतोय. बॉलिंग पाथवर आपण व्यवस्थित नजर टाकली तर जातोय हा डॉट आणि धावसंख्या थांबलेली आहे 54. चांगली बॉलिंग आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. अनिकेत विकेट टू विकेट बॉलिंग करतोय, फटका देखील सुंदर आहे. फिल्डर जवळपास उपस्थित नाही आहेत, प्रणय तिथे पोहोचेपर्यंत दोन धावा इथं नक्कीच मिळू शकेल दिसायचा प्रयत्न असेल का, म्हणून तर काय प्रणय बघत होता. माहिती आहे इथनं जास्त रिक्स घेऊन जमणार नाही आहे, विकेट मात्र मिळेल. मग तर फायनली आता नक्कीच पूर्णच्या पूर्ण कपडे ओळे झालेले आहेत. कधीपासून त्याचे प्रयत्न तेच होते की नक्कीच एखादी डाय आपण मारावी आणि आता फायनली ते झालं देखील आहे. प्रणय फलंदाज होत्यात बाद, चला बॅटर आपण लगेचच पाठवून द्या. भरपूर असे खेळाडू आहेत म्हणायचे की त्यांचा सराव नसतो,
पावसाई या स्पर्धा म्हटली की नक्कीच बरेचसे असे खेळाडू आहेत की डायरेक्ट ते खेळण्यासाठी येत असतात. सकाळच्या वातावरणाचा जर अंदाज घेतला तर आजचं वेळापत्रक पूर्ण होईल असं वाटत नव्हतं, पण पावसाने थोडीशी रजा घेतली काही अंशी. जो सकाळी मुसळधार पाऊस होता आता संततधार झालेला आहे, त्याचमुळे मैदानावरचं पाणी झालं कमी आणि खेळण्याची मिळाली हमी. तर लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि 59 धावांचा पाठला करायचा आहे साई स्पोर्ट्स खारबाव या संघाला. करूया टॉस. अंजूर वर्सेस रांजोळी या दोन संघादरम्यान ऐकलत. मी रांजोळी संघाच्या कॅप्टनला शेवटची सूचना देतोय आयोजकांच्या वतीने. जरी आपला घरचा संघ असला माऊली 11 रांजोळी आपले कॅप्टन त्वरित पाठवून द्या.
बॉल द्या बॉल आत मध्ये चला लगेच आहे कॅप्टन रांदोळीचे आपण क्विक टॉस घेऊया कारण सामना देखील तितकाच महत्त्वाचा आहे एकही क्षण आम्हाला घालवायचा नाहीये त्यामुळे चला लगेच आपण क्विक टॉस घेऊया अंजूर वर्सेस रांदोळी या दोन संघादरम्यान टॉस होतोय चला या लगेच रांदोळीचे कॅप्टन या ठिकाणी अंजूरचे कॅप्टन रेडी आहेत कुणाल म्हात्रे चला लगेच या टॉससाठी प्लीज चला आपण टॉस कव्हर करू मग मॅचला देखील सुरुवात आपल्याला करायची खारभाऊ संघ आपले सलामीवीर फलंदाज पाठवून द्या लगेच जरा सहकार्य करायचंय चला माऊली इलेव्हन रांजोळी लगेच कॅप्टन पाठवून द्या आयोजकांचा हा अंतिम पुकार आहे तुमच्यासाठी कारण आमच्यासाठी एक एक क्षण महत्वाचा आहे आजचं वेळापत्रक आजच पूर्ण होईल चला लगेच धावत पळत या अशी नम्र विनंती आम्ही आयोजकांच्या वतीने करतोय चला प्रमोदजी म्हात्रे यांना विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल गणेशजी पाटील या आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक संपन्न करणार आहोत पुढच्या सामन्याची गणेशजी पाटील या लगेच आपण टॉस क्लिअर करूया गणराज डीजे यो ऑनर यो आले टॉस साठी या लगेच आपण लगेच टॉस घेऊया जरा धावत पळत या कारण जो मैदानाच्या आतला सामना चालू आहे प्रेक्षकांसाठी महत्त्वाचा एक संघ भिवंडीचा आणि एक संघ मुंबईचा पण त्याला पुरस्कृत केलेला आहे जगन पाटील टिटवाळा यांनी भूमी इलेव्हन आणि महेंद्र पाटील यांच्या वतीनं खेळतोय साईश खारभाव तर सामना चार षटकांचा असेल अशी अधिकृत माहिती आयोजकांच्या वतीनं आम्ही तुम्हाला पुरवतोय सामना चार षटकांचा चला छापा काटा हेड टेल कोण कॉल देईल चालेल चला हेड्स इज अ कॉल हेड्स नाणेफेक जिंकलेली आहे अंजूर टीमने केएम डिसिजन काय असेल बॅटिंग चला फलंदाजी करायची आहे थँक्यू यो आपल्याला क्षेत्रक्षण करायचं काय सांगाल या आजच्या वातावरणाबद्दल कारण हे वातावरण तुम्हाला जवळचं आहे गावची स्पर्धा गावचं मैदान कसं वाटतंय या वातावरणाला पाहून खूप खूप एन्जॉय करू बाकी काय नाही फक्त एकदा यो करून दाखवा कॅमेऱ्यामध्ये पाहून यो करून दाखवा प्लीज आपली जी सिग्नल स्टेप आहे थँक्यू तर नाणेफेक जिंकूल अंजूर या संघाने फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि माऊली इलेव्हन रांदोळी या संघाला करायचं क्षेत्ररक्षण ऑल द बेस्ट दोन्ही संघ जाऊ या समृद्ध कक्षामध्ये ऐकूया आवाज राहुलजी भोर यांचा थँक्यू थँक्यू सो मच मनीषजी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आक्रमणाला सुरुवात देखील झालेली आहे पहिला चेंडू आय थिंक डॉट आल्याच्या नंतर प्रणय पाटीलच्या बॅटमधून हा सिक्सर चांगला होता शॉर्ट टायमिंग प्रचंड सुंदर होते विशाल वरती आता मात्र आक्रमणाला सुरुवात झालेली आहे टार्गेट या मॅच मध्ये 59 चा सुरुवातीपासून आक्रमण करणं गरजेचं असणार आहे तोच प्रयत्न यावेळेस चेंडू ऑफस्टिकच्या भरपूरच बाहेर आहे अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाले एक न पुढे स्कोर कार्डवरती आपल्याला रन्स एकून पाहायला मिळतात सात धावा धावपलकावरती आहेत पुढच्या मॅचचा टॉस देखील आपण केलेला आहे चार ओव्हरची मॅच ती आपल्याला पाहायला मिळेल पूल करायचं होतं टायमिंग एवढं सुंदर नाहीये डीप मधून फिल्डर तेवढाच वेगाना चेंडू पर्यंत पोहोचते चेंडू शिरतून फेक करेपर्यंत चेंडू मात्र सापडला नाहीये तद्वर मिळतील या धावाईतनं अजून दोन सोपं नाहीये क्रिकेट फलंदाजीसाठी नाही गोलंदाजीसाठी नाही आणि क्षेत्ररक्षणासाठी मुळीच नाही धावसंख्या पोहोचते आता 9 या आकड्यावर बॉलिंग मार्क पर विशाल ऑन स्ट्राइक बैटर प्रणय पाटील बॅटची लीडिंग एज आणि यष्टीरक्षकाच्या पलीकडे बॉल पोहोचतोय दोन क्षेत्ररक्षक लॉंग स्टॉपला पोहोचतील बॉलला अडवण्यासाठी तोपर्यंत पूर्ण होते एक धाव आणि या एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 10 या आकड्यावर पोहोचलेली आहे चार चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि 59 धावांचा पाठलाग करताना पहिल्या
चार चेंडूंमध्ये 10 धावांचा पल्ला गाठलेला आहे साई स्पोर्ट्स खारबाव या संघाने. ऑन साइडला खेळायचं होतं पण बॉल पोहोचतो एक्स्ट्रा कव्हरला. फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज स्वतः बॉलपर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक धाव पूर्ण करण्याची संधी मिळते. दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये प्रणय आणि अक्षय ही जोडी साई स्पोर्ट्स खारबाव संघाकडून सुरुवात करते या दुसऱ्या धावाची. आणि सुरुवात करताना पाच चेंडूंमध्ये 11 धावा आतापर्यंत बनवलेले आहेत. चांगली भागीदारी आपण पहिल्या डावामध्ये अविनाश आणि मंगेश या दोन फलंदाजा दरम्यान पाहिली आणि त्यांच्या भागीदारीवरच एक चांगला खेळ भूमी इलेव्हन विष्णुनगर या संघाचा पहिला डावात आपण पाहिला. आणि आता त्याच 59 धावांचा पाठलाग करते साई स्पोर्ट्स खारबाव ही टीम. विशाल पुढचा बॉल ओव्हर द विकेट स्ट्राईकवर असतील प्रणय. हो पुन्हा एकदा ऑन साईडला आडव्यापणे खेळायचा प्रयत्न. बॅटची एज आणि बॉल मागे यष्टीरक्षकाच्या शॉर्ट फाईन लेगला बॉल अडवला जाईल तोपर्यंत पूर्ण होते एक डाव. या षटकाच्या उत्तरार्धामध्ये चांगलीच कामगिरी गोलंदाज विशालची राहिलेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या बिनबाद 12 जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 47 धावांची. 24 चेंडू 47 धावांची गरज साई स्पोर्ट्स खारबाव. या स्पर्धेचे आपले आधारस्तंभ आणि राजनोली गावातील एक प्रतिष्ठित असं व्यक्तिमत्व आदरणीय विनोददा ठाकरे यांचं, तर विनोददांना विनंती आहे खरं तर आपण दादा आमंत्रणाची वाट मोहीच पाहायला नव्हती पाहिजे. या फास्ट व्यासपीठावरती थोडंसं चिखल आहे त्याच्यामुळे दादा थांबलेत, काही हरकत नाही आहे. आपलीच घरची स्पर्धा आहे आणि त्यांचं करूयात आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि या पुन्हा एकदा जाऊयात कॉम्बॉक्समध्ये, ऐकूयात आपण मनीषजी पाटील आणि त्यानंतर राहुल भोईर यांना. कुणाल मात्रे केमचं आगमन झालं, कुणाल जरा संपर्क साधा थोडा कॉमेंट्री बॉक्समध्ये. विकेट यावेळेचा हा देखील चेंडू सुंदर आहे. विकेट किपरच्या पाठी भरपूर वेगानं चालला आहे. फिल्डर तिकडे उपस्थित आहे. चेंडू शिरतून फेक करेपर्यंत रन्स मात्र इथनं एक सिंगल असेल. एका धावीच्या मदतीनं संघाच्या धावसंख्या एक न जाते पुढे. स्कोर कार्ड होते आपल्याला एकूण रन्स पाहायला मिळतात 13 धावा 13 रन्स इन अ बोट. अविनाश आलेत बॉलिंग मार्कवरती सलामीला येऊन. अविनाशनं 20 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलं होतं. मंगेशनं 33 धावांची इनिंग खेळली होती आपल्या टीमसाठी. अक्षय पाटीलकडनं देखील अपेक्षा असतील प्रेरणाने. अक्षय दोन चांगले खेळाडू आहेत साई स्पोर्ट्स खारबाव टीमचे. थोडासा पाऊस आता कमी, त्याचा पावसाचा नक्की जो प्रमाण आहे तो कमी झाला आहे. तर बघूया मॅचमध्ये एक चांगली मजा आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेचा हा चेंडू सुंदर आहे. ऑन साईडला खेळायचं होतं चेंडूने बाटचा संपर्क अजिबात नाहीये. भूमी इलेव्हन विष्णुनगर संघाने की आपल्याला पाहायला मिळतोय. जगन शेठ पाटील यांनी या संघ पुरस्कृत केलेल्या या स्पर्धेमध्ये जे मांडायचे आहेत त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. नेक्स्ट बॉल वन्स अगेन ऍक्शन रिप्ला मैदानाच्या आतमध्ये. सुंदर चेंडू पिचिंग देखील अतिशय चांगली. अकोटा पदा थोडासा नक्की सन आणि बॉन्स दोन्ही पाहायला मिळाला या चेंडूमध्ये. बॅक टू बॅक तसाच चेंडू आपण बघितला अगोदरचा अविनाश होता तो नक्कीच तसाच चेंडू आणि त्याच लेंथवरती चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल फटका विथ मिस्तामिंग. विकेट किपर पोहोचण्याचा प्रयत्न करेल का. टॅटमॅन म्हणून फिल्डर तिकडे पोहोचलेत. रन्स इथनं मिळते एक दुसऱ्याचा प्रयत्न चालू. रन नक्कीच रनआउटची संधी आणि इथनं विकेट देखील मिळणार आहे. फलंदाज बाद यस दिस आहे. विनोद दादा ठाकरे यांचं देखील आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. स्वतः एक चांगले क्रिकेटर आहेत आणि त्यांचं देखील प्रत्येकी वर्षी चांगलं योगदान असतं क्रिकेट टुर्नामेंटसाठी. सूरज पाटील पहिलाच बॉल त्याच्यावरती मिळेल का विकेट आणि हा सोपा सेल ड्रॉप. रनआउटची देखील संधी आहे आणि फायनली इथनं कदाचित ती विकेट आता मिळणार देखील आहे. अति घाई संकटात नाही असं म्हटलं जातं. झेल ड्रॉप झाला होता मात्र प्रणयने धाव घेण्याचा प्रयत्न केला. सूरज पाटील रेडी नव्हता. ही विकेट स्वस्त्यामध्ये मिळालेली आहे आणि हा मोठा धक्का साई स्पोर्ट्स खारबावला.
विकेट वाचवणं महत्त्वाचं होतं. खूप कमी वेळ असतो तुमच्याकडे तो विचार करण्याचा, पण प्रणयने एक धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि ध्यानीमनी नव्हतं की सूरज पटेलची विकेट गमवावी लागेल. पण आता पाहूया प्रणय ती जबाबदारी आपल्या खांद्यावर स्वीकारतोय का नवीन फलंदाज पराग वतारी. ऑन साइडला आडव्या बाटेने खेळताना उत्तुंग फटक्याची निवड केली आणि बॉल थेट लँड केला मिड विकेट सीमारेषा पार. आपला फटका 440 व्होल्टचा झटका, इलेक्ट्रिफाईंग सिक्सर. कुणाल म्हात्रे यांना विनंती करतोय आपण प्रमोद म्हात्रेंशी संपर्क साधायचा आहे. कुणाल म्हात्रे अंजूर आपणास विनंती असेल की आपण प्रमोद म्हात्रे यांच्याशी संपर्क साधा. राहुलजी दोन षटकांनंतर 20 धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी आता आवश्यकता आहे अजूनही 13 गतीनं 39 धावांची 18 चेंडूंमध्ये. मॅच अजूनही बॅलेन्स आहे. मॅचमध्ये एक चांगला क्रिकेट आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. भरपूर चांगला खेळ आपण सकाळपासून प्रत्येक मॅचमध्ये बघतो आणि या देखील मॅचमध्ये एक चांगला खेळ आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. दोन चांगल्या टीम खेळतात दिवंडीमध्ये नक्की सातत्यानं. साई स्पोर्ट्स कारबाव टीम जेव्हा जेव्हा खेळते तेव्हा तेव्हा त्यांच्या माध्यमातून एक चांगलं क्रिकेट आपण बघितलेलं आहे. लास्ट जी सीझन झाली आहे टेनिस बॉल क्रिकेटची अतिशय सुंदर त्यांच्यासाठी राहिलेली आहे आणि लास्ट इयर या स्पर्धेमध्ये देखील फायनलमध्ये देखील खेळले होते. साई स्पोर्ट्स कारबाव 18-39 बनवायचे आहेत. हा षटक निर्णायक आहे. वतारी साकिंग एंडला आहेत. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. ऑपस्टिकच्या भरपूरच बाहेर आहे. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 ने जाती है. पुढे स्कोर बोर्ड मध्ये आपण जर बघितलं तर रन्स आपल्याला पाहायला मिळतात 21 21 धावा 38 ची गरज आहे. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ओ द विकेट ना फटका यावेचा आवेत. खेळलेत फिल्डर तिकडे आहे त्यांना बीट करून जाईल का मात्र तिथे फिल्डर आहेत. चांगला झेल पकडलेला आहे आणि इथनं परतावा लागेल वतरीला मैदानाच्या बाहेर. फलंदाज होतात बाद स्ट्रोकला आणि त्याचमुळे फलंदाज परागला बाद होऊन परतावं लागलं आणि परागच्या जागेवर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 3 फलंदाज बाद झालेत. अक्षय 2 वर, सूरज 0 वर, पराग 0 वर. एका बाजूनं प्रणय आपल्या संघाचा किल्ला लढवतोय. एकंदरीत 17 धावांचं योगदान प्रणयच्या वतीने आतापर्यंत मिळालेलं आहे साई स्पोर्ट्स खारबावला. बॉलिंग ट्रॅकवर सूरज तयार. हा खूप जास्त बाहेरचा बॉल खडे खडे आडव्या बटीने खेळण्याचा प्रयत्न. बॉलला स्वतःच्या पासून लांब ठेवल्यानंतर ते बॉल बॅट कनेक्शन खूप कमी होतं आणि तेच पाहायला मिळालं. सूरज या षटकावर भाव खातोय. धावसंख्या 21. यावेळेस बघा ऑन साइडला खेळायचं होतं. बॉल तर पोहोचतोय बॅटची एज घेऊन पॉइंटला. क्षेत्ररक्षक पोहोचतोय जजमेंट घेतोय पण त्याचा जजमेंट व्यवस्थित फायदा मिळवून देत नाहीये. दरम्यान होते कॅच ड्रॉप मिळते एक धाव. या अगोदर आपण कॅच ड्रॉप पाहिले होते सूरज खेळण्याची राहुलजी आणि त्यानंतर त्याने सामन्याचं रंगरूप बदललं होतं. पाहूया या ठिकाणी देखील तेच पाहायला मिळेल का. धावसंख्या 22. 22 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. प्रणयकडनं जास्त अपेक्षा नक्कीच असेल जो टीमचा कॅप्टन देखील. नेक्स्ट बॉल ऑन साइडला. हा देखील फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूना बाटचा संपर्क अजिबात नाहीये. चांगली बॉलिंग पाहिला मी इथे. चांगल्या टप्प्यावरती चांगल्या लेंथवरती सध्या तरी बॉलिंग करत असताना सूरज. इक्वेशन प्रत्येकी चेंडूच्या नंतर आपल्याला वेगळा पाहायला मिळणार आहे. 37 अजूनही गरज आहे. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. ऑफस्टिकच्या बाहेर. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा 1 ने जाते पुढे. स्कोर बोर्ड 23.
23 धावा स्कोरबोर्ड वरती, 36 धावेची अजूनही गरज आहे. 14 चेंडू शिल्लक आहे त्या मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल बाकवाला जाऊन खेळलेत, पंच केला, फटका त्या चांगला आहे. एक धाव झाली आहे कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न नक्कीच असेल. आणि बघता बघता ही दुसरी देखील धाव कंप्लीट करत असताना सिंगल डबल देखील महत्वाची आहे. धावा येणं गरजेचं आहे त्या मॅच मध्ये आणि तोच प्रयत्न आता करत असताना टीमचे कॅप्टन पण पाटील रन साधायला. देखून स्कोरबोर्ड वरती 25. ओ द विकेट, यावेळेचा हा देखील चेंडू ऑपस्टिकच्या भरपूरच बाहेर आहे. अंपायर सांगत असताना व्हाइट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धाव संख्या एक न पुढे. स्कोर बोर्ड देखून रन सेट 26. वडवली ब आणि गोरसई ब, चला दोन्ही टीमच्या कॅप्टन लगेच टॉस साठी या. वडवली ब आणि गोरसई ब, चला दोघांनी टॉस साठी यायचं आहे. पूर्णपणे शरीरावर नियंत्रण चांगलं ठेवून ऑन साइड ला बॅटस्विंग चा चांगला वापर करून बॉलला थेट उडवलंय मिड विकेट सीमारेषा बाहेर. हॉटेल शेवटी नशीब वर हा षटकार सिक्सर. वेळा आपण हे पाहिलेलं सुद्धा आहे, अनुभवलेलं सुद्धा आहे. जरी काही फलंदाज बाद झाले पण एका बाजूने प्रणय आपल्या संघासाठी काहीही करण्याची तयारी दर्शवतोय. आणि आता सूरजने जेव्हा या षटकाची सुरुवात केली त्याच्या वतीनं ती ॲक्युरेसी पाहायला मिळाली, पण शेवटच्या काही टप्प्यामध्ये तो देखील थोडासा गडबडला आणि त्याचमुळे शेवटच्या दोन बॉलवर त्याने एकंदरीत 10 धावा खर्च केल्या. 3 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या झाली 32 आणि आवश्यकता आहे 12 चेंडूंमध्ये 27 धावांची. 12 बॉल्स अँड 27 रन्स रिक्वायर टू विन. अविनाश कंटिन्यू करत असताना सेकंड स्पेल मध्ये बाकवाडला जाऊन पंच केला आहे. तिकडे फिल्डर आहे, थोडीशी खराब फिल्डिंग नक्की झाली. स्ट्राईक पुन्हा एकदा अभियप प्रणय पाटीलला. धाव मिळते एक, एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या एक न जाते पुढे. स्कोरबोर्ड 33 वरती आपल्याला धाव फलक पाहायला मिळतोय. षटकावेळेचा आपण जर बघितलं तर मागत असताना चौथं षटक निर्णायक षटक आहे. अजून या मॅच मध्ये 26 धावीची गरज आहे. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक, मॅच बॅलेन्स आहे. अविनाश हा षटक निर्णायक आणि महत्वाचं असणार आहे. नेक्स्ट बॉल तो वध विकेट न फटका यावेळेचा. प्रथिम डाऊन द ग्राउंड शॉट खेळलेत फिल्डरला बीट करून बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा सिक्सर. आपल्या जागेवर स्तब्ध बसण्यासाठी प्रवृत्त करतो, कुठल्या क्षणाला काय घडेल याचा नेम नसतो. अविनाश खूप जास्त बाहेरचा बॉल आणि इझी डिसिजन फॉर अंपायर. एक धाव मिळेल व्हाइट बॉलची आणि धावसंख्या पोहोचते आता 40 वर. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. सूरजची विकेट स्वस्थमध्ये आली आहे. जेव्हा नक्कीच आपण चर्चा केली प्रणयसोबत की आमचा सराव नसतो, विदाऊट सराव देखील बघा किती चांगला खेळ सध्या तरी आपल्या प्रणयच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 1 ते 2 खेळाडू नक्कीच सराव करत असतात. आता अजूनही मॅच संपली नाहीये, प्रयत्न सुरू आहेत. अविनाश देखील चांगला प्रयत्न करतोय, चांगला जोर लावून इथं चांगली बॉलिंग करून मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करायचंय. आता जर इक्वेशन बघितलं अजून या मॅच मध्ये 9 चेंडू शिल्लक आहेत विजयासाठी, 19 धावेची गरज आहे. 3 चेंडू निर्णायक आणि महत्वाचे आहेत अविनाशचे. दडपण दोन्ही खेळाडूंच्या देहबोलीवर पाहायला मिळत नाहीये. अविनाश आणि प्रणय या दोघांच्या वतीनं चांगला खेळ होतोय. दरम्यान पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळायचा प्रयत्न जरूर झाला होता. बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉलिंग पात, चांगल्या चेंडूची निवड अविनाश करतोय. अनुभव काय असतो, तो अनुभव कसा वापरायचा याचं भान अविनाशला आहे. दरम्यान धावसंख्या झाले 40, आवश्यकता आहे अजून 19 ची. चांगली मॅच पाहायला मिळते. अविनाश आणि प्रणय मध्ये सध्या तरी संघर्ष सुरू. हा देखील फटका सुंदर केले डीप मध्ये, तिकडे फिल्डर आहेत मात्र नशिबाची साथ प्रणय पाटीलकडे. रन चांगला मिळतील, चेंडू मिड विकेट बाउंड्री.
शेवटच्या टप्प्यापर्यंत हा सामना जाण्याची दाट शक्यता दोन्ही संघाकडून, तितकाच चांगला प्रतिकार आपण पाहतोय. भूमी इलेव्हन विष्णुनगर वर्सेस साईश स्पोर्ट्स खारबाव या दोन्ही संघांकडून एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये घडते. पावसाळी रबर बॉलचं क्रिकेट खरं तर तारेवरची कसरत प्रत्येकाची असते आणि हीच संधी आहे आपल्या संघाला जिंकून देण्याची, ते दोन्ही संघांना ठाऊक आहे. अविनाश बॉलिंग ट्रॅकवर तयार. ओव्हर द विकेट, सात चेंडूंमध्ये 15 धावांची गरज. दोन्ही संघांच्या माहितीसाठी कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. 7 बॉल 15, चांगला बॉल आडव्या पडीने खेळायचा प्रयत्न. थोडंसं फिंगर रोल केलेत, बॉलला थोडासा टर्न मिळतोय. चांगला लेग कटर गोलंदाज आपण अविनाश यांना पाहिलं चौथ्या षटकासाठी. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकानंतर साईड स्पोर्ट खारबाव या संघाची धावसंख्या झाली आहे 44 धावा. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 6 चेंडूंमध्ये 15 धावांची, 6 बॉल्स अँड 15 रन्स रिक्वायर्ड टू विन. बघा, परिस्थिती जेव्हा गंभीर असते तेव्हा आपण खंबीर उभं राहायला पाहिजे. एका बाजूने अविनाश यांची यांचं स्पेल खूप चांगलं राहिलं टीम भूमी इलेव्हन विष्णुनगर या संघासाठी, आणि एका बाजूने प्रणयचा खेळ चांगला राहिला. इतर फलंदाजी 7 प्रणयला तितकीशी मिळाली नाहीये, पण वन मॅन शो या उक्तीवर तो खरा उतरलाय आणि प्रणयच्या वतीने आतापर्यंत जवळपास 35 धावांचं योगदान मिळालेलं आहे. पण आता मागे काय घडलंय त्याचा विचार न करता पुढे काय करायचं आहे तो विचार करणं दोन्ही संघांसाठी महत्वाचं आहे, विष्णुनगर आणि खारबावसाठी. तर पाहूया या शेवटच्या 6 बॉलवर 15 धावा बनवल्या जातात की अडवल्या जातात. आमचे निलजाचे सन्माननीय शुभाशदा पाटील यांचं देखील आगमन झालं, आपलं देखील हार्दिक स्वागत. नामवंत छकडे सर, आता काल त्यांची मीटिंगला उपस्थिती नव्हती, तर आपलं हार्दिक स्वागत आहे. सहा चेंडू शिल्लक आहेत, 15 गरज आहे मॅच मध्ये. सामना शेवटच्या षटकापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो. शेवटच्या बॉलपर्यंत जाईल का मनीजी? माझा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळतील. दोन्ही टीम संघर्ष करतील यामध्ये शंका नाही. पावसाला देखील सुरुवात झालेली आहे. लाफ्टी बॉलर बाकफुटला जाऊन या दरम्यान नक्कीच कट केलेला आहे. फटका तर सुंदर आहे. माझा प्रणय स्वतःकडे साईक पुन्हा ठेवतो की काय, आणि तेच आपल्याला पाहायला मिळतोय. रनसितनं एकच घेतली गेलेली, कदाचित 2-3 देखील होऊ शकले असत्या. चेंडू थोडासा उशिराने आला. नावीतनं मिळते एक सिंगल. आता आपण जर इक्वेशन बघितलं, 5 चेंडू अजून शिल्लक आहेत विजयासाठी. या मॅच मध्ये धावांची गरज आहे. 5 बॉल मध्ये 14 धावीची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 5 चेंडू 14 धावा, एक एक धावेचं महत्व, एक एक चेंडूचं महत्व, एक एक क्षणाचं महत्व हे दोन्ही संघांना ठाऊक आहे. आणि त्याचमुळे बघा दोन्ही संघामध्ये तो पॉझिटिव्ह अप्रोच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कारण म्हणतात की दबाव तुम्हाला चुका करण्यासाठी प्रवृत्त करतो, म्हणून दबाव या शब्दाला मैदानाच्या बाहेर ठेवून तुम्हाला खेळावं लागेल. आणि तोच दबाव आता दोन्ही संघाकडे पाहायला मिळत आहे. तो आत्मविश्वास दोन्ही संघातील खेळाडूंच्या देहबोलीमध्ये पाहायला मिळतोय. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 5 चेंडू 14 धावांची गरज आहे. आणि पुन्हा एकदा राज बॉलिंग ट्रॅकवर तयार होते. पंचांच्या उजवीकडून स्ट्राईकवर आहे प्रणय, जो खेळतो वैयक्तिक 35 या धावसंख्येवर. ऑस्टमच्या बाहेरचा बॉल, या क्षणाला अशा चुका अपेक्षित नसतात. दरम्यान एक धाव तर पूर्ण झाली, दुसऱ्याचा प्रयत्न चालवला जातोय आणि त्या ठिकाणी गोलंदाजाचं खूप चांगलं प्रसंगावधन पाहायला मिळते. पण या 2 धावा व्हाईट बॉलच्या ऍड होतील आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 47 या आकड्यावर. आवश्यकता आहे 12 ची, बॉल शिल्लक असतील 5. 5 चेंडू शिल्लक आहेत, 12 धावीची गरज आहे. म्हणजे 2 सिक्सर हवे आहेत विजयासाठी, मात्र बोलणं सोपं आहे. फक्त 2 सिक्सर, माशा जुने बॅलन्स आहे. यावेळेस हाताचा चेंडू चांगला येत असताना डॉट बॉल, डॉट चेंडूंची तर गरज आहे या मॅच मध्ये. भूमी इलेव्हन विष्णुनगर टीमला तो प्रयत्न शेवटपर्यंत. राज करत असताना नाव राज आहे, मात्र फक्त नाव असून जमत नाहीये. आपल्यामध्ये असलेला टॅलेंट, आपल्यामध्ये असलेलं कौशल्य, आपल्यामध्ये असलेली नक्कीच गुणवत्ता सिद्ध करणं खूप महत्वाचं असतं. नेक्स्ट बॉल, हा चेंडू बघितला जाऊ दिला. इतना नक्कीच आता धाव घेण्याचा प्रयत्न चालवला. फायनली बघूया अंपायर काय सांगतायत. व्हाईट बॉल आहे आणि रन्सचा जर विचार केला तर रन्स इतना नक्कीच मिळणार देखील नाहीये. तो व्हाईट बॉलची धाव जी आहे ती मात्र मिळेल. संघाची एकूण धावसंख्या जर आपण बघितली, स्कोर बुड होती, रन्स आहेत 48 धावा, 11 धावांची गरज आहे. 4 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज. गोलंदाजी मार्गवर राज एक चांगल्या अप्रोचने, एका बाजूने जर आपण फलंदाजी करतोय तो मोनिश ऑन साइडला आडव्या पडीने खेळण्याचा प्रयत्न. मिडॉनला बॅल लँड होईल, पण लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक पुढे येतोय, जजमेंट घेतोय, कॅच होते, ड्रॉप, स्ट्राईक मिळते प्रणयला.
ह्याग वेळी मात्र स्ट्राइक पासून वंचित ठेवायचं होतं प्रणयला, त्यासाठी राज्य प्रयत्न खरच कौतुकास्पद होते, पण आता स्ट्राइक मिळते प्रणयला आणि इक्वेशनकडे लक्ष वेधूया. आवश्यकता आहे तीन चेंडूंमध्ये 10 धावांची, 3 बॉल्स अँड 10 रन्स रिक्वायर्ड टू विन. दबाव हा शब्द मैदानाच्या बाहेर. नक्कीच मॅच चांगली, आपण ओपिनियन वगैरे काही घेत नाहीत, फक्त टॉस करतोय. सुभाषदा पाटील निजे यांच्या शुभ असं. गोरसई विरुद्ध टीम वडवली ब या दोन संघांमध्ये दबावाचा अभाव ज्या खेळाडूकडे असतो तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये भाव खातो, आणि तो खेळाडू आहे तो म्हणजेच प्रणय पाटील, ज्याने मोक्याच्या क्षणाला हा षटकार ठोकला आणि इक्वेशन आहे 2 चेंडूंमध्ये 4 धावांची. चुरस वाढलेली आहे, काय प्रेशर वाढलेलं आहे, काय थ्रिल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2 चेंडू 4 धावांची गरज. राज गोलंदाजी मार्क वर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, आणि यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला खेळले, दोन क्षेत्ररक्षक करतात बॉलचा पाठलाग आणि सूर घेऊन हा कॅच कंप्लीट नाही झाला. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपण पाण्यामध्ये असताना पाण्याचं प्रेशर ओळखून तुम्हाला मात्र तो सूर घ्यायचा असतो, तो सूर घेताना मात्र तो प्रेशर व्यवस्थित हँडल झाला नाही. 1 चेंडूमध्ये आवश्यकता आहे 2 धावांची, 1 बॉल अँड 2 रन्स रिक्वायर्ड टू विन कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. जबाबदारीची जाणीव असून चलत नाही ती पूर्ण करण्याची क्षमता तुमच्याकडे असायला हवी. आतापर्यंत त्या क्षमतेचं सादरीकरण दोन्ही संघातील सर्व खेळाडूंच्या वतीनं केलं गेलंय, पण आता मागच्या 59 चेंडूवर काय झालंय त्यावर मात्र लक्ष न घालता या पुढच्या चेंडूवर काय करायचंय त्यावर तुम्ही या स्पर्धेत टिकाल की या स्पर्धेच्या बाहेर जाल हे ठरलेलं आहे. 1 चेंडू आवश्यकता आहे 2 धावांची. ऑल द बेस्ट भूमी 11 विष्णुनगर, ऑल द बेस्ट साई स्पोर्ट्स खारबाव. 1 बॉल 2 रन्स रिक्वायर्ड टू विन. राज बॉलिंग ट्रॅकवर तयार, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्राइक एंडला राईट हँडेड बॅटर प्रणय पाटील. 1 बॉल 2 धावांची गरज. हवेत खेळले बॉल तर फाईन लेगला आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जजमेंट घेतात, चुकतोय एक चूक आणि त्यांचा पूर्ण संघ या स्पर्धेच्या बाहेर. फाईन लेग क्लिअर करताना हा विजयोत्सव साजरा करणारा चौकार आलाय. प्रणयच्या वतीनं कॉंग्रॅच्युलेशन साई स्पोर्ट्स खारबाव, हार्ड लक टीम भूमी 11 विष्णुनगर. टॉस निर्णय घेतला फोल्डिंग करण्याचा आणि टीम गोरसई ब आपली सलामीची जोडी मैदानावरती लगेचच पाठवायची. शेवटच्या अंतिम 2 बॉलवरती 4 रनची गरज आणि 2 कॅच सोडले आणि 1 बॉल 2 रनची गरज असताना सोप्पा झेल होता आणि तो निसटला आणि या स्पर्धेतनं पराभव घ्यावा लागतोय तो म्हणजेच विष्णुनगर भूमी 11 या टीमला. जगन्नाना यांचा पण आभार व्यक्त करू ज्यांनी या संघाला या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलं आणि हार्ड लक म्हणूयात आपण या टीमला आणि जाऊयात आपण मॅन ऑफ द मॅच कडे. 47 नाबाद हा शब्द महत्वाचा आहे. शेवटच्या बॉलवरती कॅच झाली असती, प्रवास थांबला असता,